तुम्हाला प्रामुख्याने खूप इन्स्पायर करतो मी मला. लर्निंग फ्रॉम द पास्ट, लर्निंग फ्रॉम द हिस्ट्री, लर्निंग फ्रॉम आवर ओन मिस्टेक्स. एका ठिकाणी तुम्हाला बरोबर धरतात आणि मग तेल होता किंवा बाण मारा किंवा काय करून आपण शत्रूला मारू शकतो. त्या इंजिनिअरिंग डिझाईनमुळे तुमचा छत्रपती वाचला, तिसरा छत्रपती वाचला. ही वॉज सच ए गुड टाऊन प्लॅनर, तो त्यांनी तेव्हा केलेला आहे. अजून एक त्यांच्या आयुष्यामधला किस्सा आहे जो आपण कदाचित कुठे वाचला नसेल असेल, जे लोक अभ्यास करतात त्यांनी वाचला असेल. तुम्हाला प्रामुख्याने खूप इन्स्पायर करतो किंवा तुम्हाला ते नेहमी सांगावं असं वाटतं की आपण आपल्या इतिहासामधनं काय शिकलो किंवा आपण आपल्या देशाच्या इतिहासामधनं काय शिकलो. आपला इतिहास तर ठीक आहे, म्हणजे आपण आपण नेहमी म्हणतो की आपण चूक करत नाही असा मनुष्यच नसतो, प्रत्येक जण चुकतो, चुका प्रत्येकाकडनं होतात. मग त्या तुमच्याकडनं झाल्या असतील, तुमच्या पूर्वजाकडनं झाल्या असतील, मागच्या इतिहासातनं झाले असते, त्याची त्या चुकांकडनं तुम्हाला नेहमी शिकायचं असतं. तर मग महाराज कुठल्या चुकांमध्ये शिकले, तर आपण त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराणा प्रताप आणि महाराज 30-40 वर्षाचा फरक दोघांच्या कारकिर्दीमध्ये. तर आपल्याला महाराणा प्रताप म्हटलं की एक लढाई खूप प्रामुख्याने आठवते, म्हणजे हल्लीघाटीची लढाई. म्हणजे ती प्रत्येक डोक्यात, म्हणजे आपण तिचं गुणगान करतो, त्याचे पोवाडे झाले, इट्स अन इन्स्पिरेशन फॉर एव्हरीबडी. हिंदू किंग फॉट रिअली ब्रेव्हली. पण त्या लढाईमध्ये महाराणा प्रतापांनी एक त्यांच्याकडे एक चूक झाली, नथिंग अगेन्स्ट हिम, म्हणजे त्या बाबाईच्या बारामध्ये कदाचित ती करण्याची गरज तेव्हा पडली असेल, म्हणून त्याने ती केलं असेल. तर हल्दीघाटीचा जो किल्ला आहे तो अभेद्य किल्ला आहे, तो जिंकणं शक्यच नाही. जर ते हल्दीघाटी किल्ला त्यांनी सोडला नसता तर त्या लढाईमध्ये हरलेच नसते. पण ते नंतर खाली उतरले, कारण काही असतील, तो अभ्यासाचा विषय, आकलनाचा विषय, अनालिसिसचा विषय तो प्रत्येकाने करावा. मग ते खाली उतरले रक्त तलाईला, आणि जेव्हा ते खाली उतरले त्यांचा पाडाव झाला. आणि मग पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. महाराजांनी जेव्हा अफजल खान चालू झाला तेव्हा अफजल खानांनी मंदिरं पाडली, गावाच्या नावं कापली. ह्या सिच्युएशनला एका राजाने काय केलं पाहिजे, किंवा माझाच माझी माणसं कापली जातात, माझे देव फोडले जातात, खाली उतरून लढाई केली पाहिजे होती, व्हायला उतरायला पाहिजे होतं. पण महाराज त्यांनी प्रतापगड सोडला नाही, साधा घडीत होतं की मला माहिती आहे की माझी एवढी ताकद नाही की मी खाली उतरून अफजल खानच्या सैन्याशी युद्ध करू शकेन. त्यांना अतिशय खूप चांगल्या प्रकारे माहिती होतं, त्यांनी गड सोडला नाही. आणि मग पुढचं आपल्याला माहिती झालं, म्हणजे इतिहासाच्या घडलेल्या गोष्टींचा अभ्यास करून की आपली ताकद काय आहे, इतिहासाने काही चुका केलेल्या आहेत, त्या चुकांची पुनरावृत्ती न करता कशा प्रकारे आपण आपली योजना आखू शकतो किंवा आपलं प्लॅनिंग करू शकतो, याचं खूप चांगलं उदाहरण आहे की महाराजांनी प्रतापगड न सोडता त्याला ही मेड हिम कम ऑन प्रतापगड. त्यातनं आपण आपल्या जो जे काही आपले वकील होते त्यांची आपण मुस्तिदगिरी म्हणू काही म्हणू, पण ही मेड हिम कम ऑन प्रतापगड. आणि मग ते लढाई झाली आणि अफजल खान मारला गेला, सैन्य कापलं गेलं सगळे बळाने. सो हे खूप एक लर्निंग फ्रॉम द पास्ट, लर्निंग फ्रॉम द हिस्ट्री, लर्निंग फ्रॉम आवर ओन मिस्टेक्स, हे जे आहे महाराजांचा हा एक जो गुण आहे तो त्यातनं एकदम सिग्निफिकंटली दिसतो. म्हणजे त्यांनी हे वापरलंय. आणि अजून एक त्याच धर्तीवरती हा बेसिकली मला इंजिनिअरिंगमध्ये डिस्कस करत होतं की माझं व्हेरी गुड इंजिनियर, म्हणजे खूप जबरदस्त विषय होते त्यांचे. तर आता विषय निघाला म्हणून आपण त्या इंजिनिअरिंगच्या विषयाबद्दलच बोलू. महाराजांना जेव्हा आग्रा जावं लागलं तेव्हा ते ऑफकोर्स देवगिरीच्या रस्त्याने त्यांना पुढे जायचं होतं. त्यांना तो किल्ला प्रचंड आवडला. ऑफकोर्स देवगिरी ही आपल्यासाठी आपला एक तो आपला माज आहे, सॉरी मला शब्द वापरावा लागतो, पण तो देवगिरीचा किल्ला यादवांचा म्हणजे अभेद्य किल्ला आहे. म्हणजे तो जिंकणं इज समथिंग तुम्ही त्याचा विचारच करू शकत नाही, इतका अभेद्य किल्ला आहे तो देवगिरीचा. तर देवगिरीच्या किल्ल्यामध्ये एक पद्धत असते, देवगिरीच्या किल्ल्याला संपूर्ण खंदक येतो, भुईकोट आणि गडकोटाचा एक बेसिक साधर्म्य साधलेला किल्ला आहे. त्या किल्ल्याचे बाजूने खंदक आहेत आणि त्याला जाणारी एकच वाट आहे त्या किल्ल्याला. आणि किल्ला संध्याकाळी बंद झाला की मग तो किल्ल्याच्या अख्ख्या जगाशी संबंध तुटतो. त्या किल्ल्यामध्ये रणमंडळ आहे. रणमंडळाचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या किल्ल्यामध्ये गेल्या की अशी भूलभुलैया होते, पण एका ठिकाणी तुम्हाला बरोबर धरतात आणि मग वरला तेल होता किंवा बाण मारा किंवा काय करून आपण शत्रूला मारू शकतो. तर तो किल्ला तसा अभेद्य होता. पण जर कोणी किल्ला उद्या घेतला कशामुळे, कारण काही असो, तर त्या दुसरी वाट नव्हती. आणि त्याच गोष्टीमुळे शेवटी देवगिरी पडलं आणि यादव सगळे यादव सगळं सांभाळायचं कोलमडलं त्या एका चुकीमुळे. महाराज जेव्हा नंतर आल्यावरती किल्ले बांधले, स्पेशली जेव्हा राजधानी बांधली, रायगड बांधला, तेव्हा त्यांनी दोन दरवाजे
जो आपण जो नेहमी आपण घरावरती जातो तो दरवाजा, आणि त्यांनी एक छोटासा दरवाजा नंतर केला त्याला आपण वाघ दरवाजा म्हणतो. त्याचा उपयोग काय झाला सांगतो. जेव्हा आपला किल्ला पडला, महाराज गेले, संभाजी राजे गेले, त्यानंतर जेव्हा किल्ला घेतला गेला तेव्हा राजाराम महाराज वाघ दरवाजा खाली उतरले. तर महाराजांच्या ह्या इंजिनिअरिंगमुळे किंवा ह्या दूरदृष्टीमुळे स्वराज्याचा तिसरा छत्रपती वाचले. तिथे ते जिंजीला गेले, त्यांनी जो काय कार्यकाल केला तो केला, पण एक त्या दूरदृष्टीमुळे, त्या थॉट प्रोसेसमुळे, त्या डिझाईनमुळे म्हणू आपण, त्या इंजिनिअरिंग डिझाईनमुळे तुमचा छत्रपती वाचला, तिसरा छत्रपती वाचला, राजाराम महाराज वाचला. नाहीतर अख्खं स्वराज्य त्या घडीला कोलमडलं असत, पुढे करायला काहीच नव्हतं, चालवायला कोणच नव्हतं. तर इतकी मोठी दूरदृष्टी महाराजांची, म्हणजे विजन बद्दल आपण काही त्याला इमॅजिनेशनच नाही. आपल्याला बरीचशी जी काही आपल्याकडे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत त्यातनं आपण आज जे काही गोळा करून ठेवलेले किंवा एवढे किल्ले घेतले, राज्याभिषेक केला, 359 किल्ले होते, पण त्याच्या पलीकडे पण बरंचसं काय आहे. विजय महाराज आपल्याला येऊन गेले. एक साधा किस्सा सांगतो की काय काम सांगतो, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, किंवा मला विषय खूप जेवायचा वाटतो की महाराज, मी जेव्हा जर तुम्ही गडावरती कधी गेलात तर ज्या राणीवासा आहे गडावरती तो आता बऱ्यापैकी शाबूत आहे. शाबूत म्हणजे फक्त छप्पर असेल पण भिंती आहे. त्याच्या पाठीमागे त्यांची आपण इंग्रजी शब्द वापरतो टॉयलेट्स. ते टॉयलेटवरती एक भांड आहे, टॉयलेटचं भांड आहे ज्याला आपण, त्याची जी साईज आहे टॉयलेटच्या भांड्याची ती युनिव्हर्सल साईज आहे आजची जी आपण वापरतो. अँड दॅट पेटंट वॉज डन वे आफ्टर, त्याचं जे साईजचं पेटंट जे झालेलं आहे ते 1674 नंतर खूप नंतर झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे काय साईजचं भांडं असलं पाहिजे हे आपण ठरवलं आहे, जगाला दिलं, पण आपण कुठे बोलत नाही. म्हणजे तुम्ही कधी रायगड गेला तर बघा, ते त्याचे आजही तुम्हाला मोजमाप मिळतील त्यातली. आपल्याकडे फ्लश टँक होते तेव्हा. गडावरती राणी वशातल्या जे घराच्या पाठीमागे जी आपली राणी घरं होती त्यातले जे सांडपाणी जायचं त्यासाठी कन्सील्ड लाईन होती, त्याला आपण स्टॉर्म वॉटर सिवेज लाईन म्हणतो, ती कन्सील्ड होती. आता जेव्हा उत्खनन सुरू आहे गडावरती, मी स्वतः रायगड प्राधिकरणाचा सदस्य आहे, तर जेव्हा हे होतं तेव्हा मी डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी पाहतोय की ते पाण्याचं सांडपाणी असं ओपन झालं, गटर सुद्धा ओपन नव्हती, कन्सील्ड होती, जेणेकरून सांडपाणी ग्रॅव्हिटीने खालीपर्यंत जाईल, त्याचा निसरा होईल आणि त्याचे व्यवस्थित सोकपीट आहेत. म्हणजे ते सांडपाणी खाली गेल्यावरती त्याचा जमिनीमध्ये निसरा होईल, ती जी इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे ते इंजिनिअरिंग त्यांनी तेव्हा करून ठेवलेलं. मी हे कधीच सांगतोय की तो किल्ला बांधून झाला 1673 म्हणजे जवळजवळ आजपासून 351-352 वर्षापूर्वी आपल्याकडे हे सगळं होतं आणि आपण हे सगळं केलेलं आहे. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे एक सरप्राईझिंग ही गोष्ट, म्हणजे त्याला इंजिनिअरिंगचं काही लॉजिकच लागत नाही की हायड्रॉलॉजी. हायड्रॉलॉजी म्हणजे आपण पाण्याचा अभ्यास म्हणतो, जमिनीतल्या पाण्याचा अभ्यास म्हणतो. आपण आता विषय रायगडचा म्हणून रायगडचं एक्झाम्पल देऊ. रायगडवरती जवळजवळ 12 छोटे मोठे टाके आहेत, त्यातलं मोठं टाकं जे आहे ते गंगासागर. आता गंगासागरमध्ये 12 महिने पाणी असतं आणि त्याच्या खाली एक गाव आहे, गडाच्या पायथ्याला गाव आहे, बरीचशी गाव आहे, त्या गावामध्ये पाणी नाही, त्यातल्या विहिरींना पाणी नाही, पण गंगासागराला वर पाणी आहे. म्हणजे कसल्या प्रकारचं इंजिनिअरिंग असेल बघा, म्हणजे गडावरती तुम्हाला 12 महिने पाणी पुरेल. समजा गडाला उद्या वेळा पडला तरी तुम्हाला काही पूर्ण पावसाळेपर्यंत पाणी पुरेल, इतका पाणी साठा राहील 12 महिने. त्याला झरे आहेत, त्यात पाणी साचतं, टाकी साफ करायची पण व्यवस्था आहे. त्याला जसं आपण जसं आज आपले एसटीपीचे टँक साफ करतो, आपल्या घरावरचे जे सिंडीचे टाके सिंटेक्सच्या टाक्या साफ करतो, किंवा आपण यूजी टँक म्हणून जे आपण बिल्डिंगमध्ये बांधतो ते साफ करण्याची पद्धत आहे, तशी त्यांनी त्या तलावाने साफ करण्याची पद्धत आहे. तो अंडरस्टँड की पाणीचा सोर्स कसा क्रिएट करायचा, पाणी किती लागणार आहे, ते कसं जोपासायचं, कसं क्रिएट झाल्यावर त्याला कसं साठवून ठेवायचं, कशा प्रकारे वापरायचं, हे सगळं इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे त्या काळामध्ये. ऑफकोर्स त्यांनी केले याच्यावर त्यांनी कोणातरी ती सबलेट केलं असेल, पण ही दूरदृष्टी असते की मला घरावरती पाणी पाहिजे, शोधून दे, माझी ही रिक्वायरमेंट आहे, एवढी लोक असतात पर पर्सन पर कॅपिटा, मला आज कॉर्पोरेशन 135 लिटर पाणी देते. जर मी एखाद्या बिल्डिंगमध्ये राहिले गेलो किंवा माझ्याकडे 5 माणसं आहेत, 135 म्हणजे 5 एवढं पाणी मला दिवसाला मिळतं, हा कॉर्पोरेशनचा रूल आहे. तो त्यांनी तेव्हा केलेला आहे की माझ्या घरावरती 222-250 घरं होती किल्ल्यावरती, रायगड किल्ल्यावरती तेवढीच लोकसंख्या, त्या सगळ्यांना घोड्याच्या पागा होत्या, गडावरती हत्ती होते, येणारी जाणारी लोक होती, आपला हुजूर बाजार झाला आपण बाजारपेठ म्हणतो, त्या लोक यायची, त्या सगळ्यांचं पाणी गडावरत पुरेल इतक्या पाण्याची व्यवस्था गडावर त्यांनी केली. हा अभ्यास आपण नाही सांगत कोणाला की ही वॉज सच ए गुड टाऊन प्लॅनर. ते जर एक जवळजवळ शहरच बसवलं ना, रायगडचा किल्ला बसवला, राजधानी बसवली, म्हणजे जवळजवळ शहर बसवलं,
त्या शहराचं एवढं मोठं डिटेल मायन्यूट रॉबस्ट टाउन प्लॅनिंग त्यांनी केलं. आपण याला काय म्हणणार की हाऊ गुड प्लॅनर ही वॉज. ह्या गोष्टी आपण ह्या ओघामध्ये की बाबा अफजल मारला, शास्ता खान मारला, आग्र्यावर डिसाईडले, ह्या सगळ्या ओघामध्ये आपल्याला ह्या गोष्टी एकदम दुय्यम वाटतात. पण त्या खरंच महत्वाच्या आहेत. म्हणजे त्या ज्या आज आपण एखादा टाउन प्लॅन आपल्याकडे येतो, प्रेझेंटेशन देतो की वी विल डू दिस, विल डू दॅट फॉर यू, आपण असं तुमच्याकडे प्लॅनिंग करू, ते त्यांनी 300-400 वर्षांपूर्वी करून ठेवले आधीच. वी आर नॉट रिकग्नायझिंग इट. तर आणि त्यांनी जे किल्ले बांधले, वी कॉल हिम फादर ऑफ नेरी, त्यांचं विजन आहे. ते मध्ये बरंचसं व्हॉट्सअपवर चाललं असेल, जर महाराज असते तर कसा खरंच भारत देऊ शकला असता. त्यांना कळलं की पुढचं जे राज्य करण्याची पद्धत आहे, म्हणजे प्रत्येक काळाकडे राज्य करण्याची पद्धत बदल बदल गेली. लोकांनी पहिलं फक्त किल्ले बांधून राज्य केलं, मग व्यापार, जसं इंग्रजांनी व्यापार म्हणून राज्य केला, व्यापार इंग्रज समुद्र मार्गे भारतामध्ये आले, व्यापारासाठी बसले, त्यांनी मग एवढे राज्य केलं. त्यांना कळलं की पुढचं जे फ्युचर आहे ते समुद्र मार्गेच आहे. त्यांनी समुद्र किल्ले, समुद्र किल्ले बांधले. ही इज कॉल्ड फादर ऑफ नेशन. जर तुम्ही आत्ता बघाल, त्यांनी जे नेव्हीचं जे नवीन सील आलेलं आहे, त्या सीलमध्ये महाराजांची मुद्रा आहे. बुद्धाचा जो षटकोनी जो आकार त्यांनी घेतलेला आहे. सो दे हॅव ऑल्सो रिकग्नाइज केला, तरी फरक नाही पडत. बिकॉज ही वॉज फादर ऑफ द नेव्ही. त्यांनी नेव्ही म्हणजे केलं, त्यांनी नवीन होड्या बनवल्या, जलदुर्ग बांधले, जेणेकरून त्या चौक्या बसवल्या त्यांनी समुद्रावरती, की जर कोणी आलं तर ते आपल्या टप्प्यात, मग तुम्हाला यायचं असेल तर मग तेवढा स्पेसिफिक कर भरूनच यायचं. त्यांनी बंदरं बांधली, की त्या बंदरामध्ये व्यापार झाला पाहिजे. ज्याला आपण आजही बऱ्याच ठिकाणी, आपण जे JNPT काय, JNPT बंदर, तिकडे व्यापार होतो, म्हणजे बाहेरच्या बोटींमधनं माल येतो, त्याच्यावरती कस्टम ड्युटी कस्टम लावते आणि मग तो भारतामध्ये विकला जातो. एक्झॅक्टली तसंच माझं त्या काळामध्ये केलेलं आहे. त्यांनी ते एडमिशन्स केलं तेव्हाच, की बाबा हा एक व्यापाराचा मार्ग आहे, या व्यापाराच्या व्यापारा धरून लोक आपल्याकडे येतील, जेणेकरून व्यापार तर होईलच पण कदाचित लोक येऊन आपल्यावरती राज्यही करतील. तर ते त्यांनी त्यांना समजलं असावं, आणि त्या काळात त्यामध्ये त्यांनी एवढे किल्ले बांधून त्याच्यावरती सैनिक बसवले. आता किल्ले बांधताना त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर कुलाबाला जर कधी कोणी गेला असाल, तर ज्याला आपण अलिबागचा किल्ला म्हणतो, तर त्यांनी जे जलदुर्ग बांधले, जलदुर्ग बांधणं खूप अवघड गोष्ट आहे. तुम्हाला समुद्राच्या पाण्यामध्ये किल्ला बांधायचा असतो, फक्त पाणी नाही, खरट पाणी, ज्याला वेलोसिटी आहे, वेलोसिटी म्हणजे पाणी येऊन आपटतं तुमच्या भिंतींवरती. तर कुलाब्याच्या किल्ल्यावरती झालं असेल की किल्ला बांधताना तुम्हाला एक बेसिकली आज आपण बांधताना विटा, दोन विटाला जोडण्यासाठी सिमेंट वापरतो आणि त्याच्यामध्ये पण ती वीट जोडली जाते आणि आपलं घर बनतं, किंवा आपण प्युअर कॉन्क्रीट वापरतो, त्याला पण ज्याने आपल्याला ताकद मिळते. तर महाराजांनी त्या काळामध्ये अशा काही प्रकारचं मॉर्टर वापरले किंवा सिमेंट वापरले, ज्यात त्या किल्ल्याचे दगड घासून गेलेत पाणी आपटून आपटून, पण ते मॉर्टर तसंच राहिले. म्हणजे 300-350 वर्षानंतर किल्ल्याचे भिंती शाबूत आहेत, दगड घासले गेलेत पाणी आपटून आपटून त्याच्यावरती, पण त्या दगडांना जोडण्यासाठी जे काही सामान वापरले, जे काही सिमेंट वापरले, किंवा त्याला चुना, चुनखडी, गुळ, असे बरेचसे प्रकार करून त्यांनी जे काही वापरले, त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिसम पण वापरले, म्हणजे रायगड किल्ल्याच्या बांधताना सिसम वापरले, प्रणाला सिसम वापरले, तर ते जे मॉटर अजून इंटॅक्ट आहे. दॅट वॉज द लेवल ऑफ इंजिनिअरिंग ही वॉज इन टू. म्हणजे इतकं त्यांनी बरंच, ज्याला आपण म्हणतो एक्सपेरिमेंटेशन पण केलेलं, म्हणजे सगळेच किल्ले त्यांनी असे बांधलेले नाही पाण्यातले. सिंधुदुर्ग बांधताना त्यांनी वेगळी पद्धत अवलंबलेली आहे, कुलाब्याला वेगळी वापरलेली आहे, पद्मदुर्ग बांधताना त्यांनी इनफॅक्ट पाण्यामध्येच तट केलेलं आहे, जेणेकरून जर कोणाच्या बोटी आल्या तर त्या आतूनच फुटतील, जो त्यांच्या समोर त्यांनी बांधल्यानंतर. तर असं त्यांनी बरंचसं इंजिनिअरिंग केलेलं त्यांच्या काळामध्ये. तर ही वॉज अ व्हेरी गुड इंजिनियर, म्हणजे त्यांनी अख्खा स्वराज्य उभं केलं, इट वॉज पार्ट ऑफ इंजिनिअरिंग. 359 किल्ले घेताना बरेचसे किल्ले त्यांनी बांधलेले सुद्धा आहेत, बरेचसे किल्ले घेतल्यावर पण बांधलेले आहेत, पण ही वॉज, ज्याला आपण म्हणतो की त्यांनी इतिहास, फक्त इतिहास नव्हे आपला अख्खा भूगोल पण बदलला आहे. म्हणजे किल्ले बांधून, किल्ल्यांवरती वास्तू उभ्या करून आपला, ज्याला आपण म्हणतो की नवीन आयडेंटिटी क्रिएट केलेली, त्यामुळे इतिहासाबरोबर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राचा, देशाचा भूगोल पण बदललेला आहे त्यांच्या काळामध्ये. ते बस आय वुड कॉल हिम अ फादर ऑफ इंजिनिअरिंग ॲज वेल. म्हणजे लोक त्याला फक्त इंजिनिअरिंग नेव्हीचाच फादर ऑफ नेव्ही म्हणतात, पण आय वुड टर्म हिम, म्हणजे मला त्यात काही वाटत नाही की त्यांना फादर ऑफ इंजिनिअरिंग म्हणायला. तर ही वॉज दॅट विजनरी व्हेन इट कम्स टू अडॉप्टिंग अ टेक्नॉलॉजी. तो खूपच फॉरवर्ड होतो त्या बाबतीमध्ये.